अनेक शासकीय कार्यालयातील घोटाळे आम्ही आतापर्यंत तुमच्या समोर आणले आहेत आता, आहे। आता पुन्हा एकदा अशाच एका शासकीय कार्यालयाचा भ्रष्ट कारभार आम्ही उजेडत आणत आहोत था। पालघर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये सन दोन हजार पंधरा सोळा पर्यंत रोकड वही आणि बँकेच्या शिल्लक रकमेमध्ये कोट्यवधी रुपयांची तफावत झाल्याचं उघड झालं आहे मात्र संबंधित अधिकाऱ्यांवरती अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही नेमका काय आहे प्रकार हे वृत्त डहाणूच्या रोकडवहीप्रमाणे तर प्रकल्प अधिकारी नागपूर चंद्रपूर धरणी आणि पांढरवाडाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे टी डी सचिव यांनी मान्य करूनही दोषींवर कारवाई का झाली नाही जर कोट्यवधींची रक्कम प्रकल्प अधिकारी यांच्या नावावर ठेवली होती तर ही रक्कम शासनाकडे परत करायला हवी होती वित्तीय अंदाजपत्रक काळजीपूर्वक तयार केलेले नाही याचाच अर्थ हे सगळे नसावे नसावेना असा प्रश्न उपस्थित केला जातोय माननीय आयुक्त हे पुण्याला बसतात पण कारवाई का करत नाही काय या प्रकरणात मोठे मोठे हात गुंतल्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही असेही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रकल्प कार्यालय डहाणू मध्ये ब्याऐंशी लाख इतकी असून बँक विवरण पत्रकानुसार अखेरची शिल्लक रक्कम एकशे बत्तीस पूर्णांक एकोणनव्वद लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक, शिल्लक रक्कम यांच्यामध्ये पूर्णांक सात लाखांची तफावत असल्याचे समोर आले आहे त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालय जव्हारमध्ये रोकड वहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम एकशे एकोणीस पूर्णांक सत्याऐंशी लाख इतकी असून बँक विवरण पत्र नुसार अखेरची शिल्लक रक्कम एकशे बावीस पूर्णांक चौवेचाळीस लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात दोन पूर्णांक चोपन्न लाखांची तफावत असल्याचे उघड झाले आहे तसेच प्रकल्प कार्यालय नंदुरबारमध्येही रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम एकवीस पूर्णांक दोन लाख इतकी असून बँक विवरणपत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम ही बत्तीस पूर्णांक चौवेचाळीस लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात अकरा पूर्णांक बेचाळीस लाखांची तफावत असल्याचे आढळून आले आहे याचप्रमाणे प्रकल्प कार्यालय नाशिकमध्ये रोकड वहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम शहात्तर पूर्णांक नऊ लाख इतकी असून बँक विवरण पत्रकानुसार अखेरची शिल्लक रक्कम बावीस पूर्णांक एकोणनव्वद लाख इतकी आहे मात्र या रोकड वही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये त्रेपन्न पूर्णांक वीस लाखांची तफावत असल्याचं समोर आलंय प्रकल्प कार्यालय नागपूरमध्ये रोकड वहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम आणि बँक विवरण अखेरची शिल्लक रक्कम तेहतीस पूर्णांक पासष्ट लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये अठरा पूर्णांक सदुसष्ट लाखांची तफावत असल्याचं उघड झालं आहे त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालय चंद्रपूरमध्ये रोकड वहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम ही चौतीस पूर्णांक पंधरा लाख इतकी असून बँक विवरण चौदा पूर्णांक त्र्याऐंशी लाख इतकी आहे मात्र रोकड वही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये एकोणीस पूर्णांक बत्तीस लाखांची तफावत असल्याचं आढळून आलं आहे प्रकल्प कार्यालय धारणीमध्ये रोकड वहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम पासष्ट पूर्णांक सहासष्ट लाख इतकी असून बँक विवरण पत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम सहासष्ट पूर्णांक एकोणसत्तर लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात एक पूर्णांक तीन लाखांची तफावत असल्याचं आढळून आलंय तर प्रकल्प कार्यालय पांढरकवाडामध्ये रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम चौतीस पूर्णांक एक्कावन्न लाख इतकी असून बँक विवरण पत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम चौतीस पूर्णांक एकतीस लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात वीस हजारांची तफावत असल्याचे आढळून आले आहे अशा या प्रकरणाची दखल का घेण्यात येत नाही या आदिवासी बांधवांचा हा विकास निधी कोणी हडप केला माननीय आयुक्तांनी या प्रकरणाची सहानिशा करून कारवाई का केली नाही या प्रकरणात अजून किती अधिकारी गुंतले आहेत यात अजून कोणाकोणाचे हात काळे झाले आहेत आणि सर्व प्रकरण डोळ्यासमोर असल्यावर सुद्धा कार्यालयात बसून माननीय आयुक्त का डोळे झाक करत आहेत असा मोठा प्रश्न जनतेसमोर सध्या उभा आहे हा निधी कुठे गेला आणि कोणाकोणाच्या आदेशाने कोणाकोणाचा किती वाटा या निधीमधून पडला असावा असा मोठा प्रश्न सध्या उभा राहतोय